आज कोल्हापूरमध्ये अजित पवारांची सभा होते तर जळगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे यांचं जळगाव विमानतळावरती आगमन झालंय। त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। पुतळ्यांचं अनावरण कोण करणार यावरूनही काहीसा संभ्रम निर्माण झाला होता। राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणं अपेक्षित होतं, पण काही कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आणि आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे आणि याच निमित्तानं उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये सभाही होणार आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा कसा असेल? मुकुल, माझा आवाज पोहोचतोय? मुकुल सर, माझा आवाज पोहोचत असेल तर उद्धव ठाकरेंचा आज दिवसभराचा दौरा कसा असेल? नुकतंच उद्धव ठाकरे यांचं जळगाव विमानतळावर आगमन झालेलं आहे। तिथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं। इतरही स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। आता इथून उद्धव ठाकरे यांचा ताफा हा जळगाव महानगरपालिकेच्या दिशेने चाललेला आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात पहिले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण ते करतील। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि साधारणतः 1 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। परंतु तत्पूर्वी आता विमानतळापासून जळगाव महानगरपालिकेपर्यंत जाता जाता अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांच्या वतीनं स्वागत केले जाणार आहे। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन ठाकरे गट आज जळगावमध्ये करत आहेत, कारण की येत्या विधानसभा निवडणुका त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांची आता चाहूल सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपली पकड घट्ट करण्याचा उद्धव ठाकरेंचा या निमित्तानं प्रयत्न असेल। मुकुल, अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।